बातमी आहे पोषण आहार अभियानाची. सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण आहार माह म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सटाणा शहरात बाल विकास प्रकल्प नागरी मालेगाव यांच्या अंतर्गत येणाऱ्या सटाणा नगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाचे आयोजन बायजाबाई प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या आवारात केले होते. यावेळी पोषण आहार कसा असावा, त्यामध्ये कोणत्या रानभाज्या, शेतातील पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य, जीवनसत्वे असावे असे प्रत्यक्ष कृतीतून आहाराचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. याचे उद्घाटन मालेगाव नागरी बाल विकास कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी सुनील दुसाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य सेविका सरला पवार, नगरसेविका सुरेखा बच्छाव, शमी मुल्ला, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा साधना पाटील, सचिव रेखा वाघ उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी प्रदर्शनाची पाहणी करून सटाणा शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी परिपूर्ण कष्ट घेऊन आहारात कोणते जीवनसत्व असावेत याचे प्रदर्शन मांडल्याबद्दल बाल विकास प्रकल्प अधिकारी दुसाने यांनी कौतुक केले. अंगणवाडीतर्फे विभागातील गरोदर महिलांचा फळाची टोपली देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुलींनी किशोरी गीतावर नृत्य सादर केले तर अंगणवाडी सेविका मीनाक्षी जाधव, सरला जाधव, संगीता भांबरे, सरिता सोनवणे यांनी गर्भधारणा झालेल्या महिलेने सुरुवातीचे काही दिवस कोणती काळजी घ्यावी या विषयावर एक नाटिका सादर करून जनजागृती केली. सटाणा इनरव्हील क्लबच्या वतीने अंगणवाडींना वजन काटा व कुपोषित बालकांसाठी अमायलेज युक्त पीठ देण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका सरला वाघ, अश्विनी थोरात, सरला जाधव, मीनाक्षी जाधव, सरिता सोनवणे, उज्ज्वला सोनवणे, नीता भावसार, संगीता भांबरे, मदतनीस सुनीता आहिरे, सीमा बच्छाव, वैशाली आहिरे, जयश्री भांबरे यांच्यासह बायजाबाई प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनील दुसाने यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मनुष्याला निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे सविस्तर सांगितले. त्यात त्यांना रोजच्या आहारात 40 अन्न घटक परिपूर्ण मिळाले पाहिजे, त्यात काही घटक राहून गेले तर समतोल बिघडू शकतो. त्याचप्रमाणे साखरेचे प्रमाण आहारात मुळीच नसावे, त्याऐवजी गुळाचे प्रमाण फायदेशीर असल्याचे सांगून मिठी पाणी, धूप, हवा, सब रोगो की एक दवा हे प्रत्यक्ष त्यांनी पटवून दिले. तर 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत आपण राष्ट्रीय पोषण महिना साजरा करत आहोत, है ना. मग पोषण म्हणजे काय, तर आपल्या समोर एक संकल्पना आहे की बा पोषक आहार घेणे म्हणजे चौरस आहार घेणे, है ना. मग चौरस आहार घेणे म्हणजे नेमकं काय, तर आता मॅडमांनी सांगितलं की बा अमायलेज युक्त पीठ आम्ही देणार आहोत, है ना. आणि मला सांगायला आनंद वाटतो की पूर्ण मालेगाव प्रकल्पामध्ये फक्त सटाणा शहरच असं आहे की जिथे इनरव्हील क्लबने अंगणवाडीला खूप मोठा सपोर्ट उपलब्ध करून दिला, त्याबद्दल सर्वप्रथम इनरव्हील क्लबचं मी प्रकल्पाच्या वतीने आभार व्यक्त करतो. ज्या 2 अंगणवाड्यांना आपण वजन काटे दिले त्याबद्दलही आपले खूप खूप आभार, कारण हे वजन काटे आणि उंची मोजायचं यंत्र ह्या अंगणवाडीच्या कामकाजाचा पाया आहे. वजन आणि उंची घेतल्याशिवाय त्या बालकाची आपल्याला पोषण स्थिती कळत नाही, म्हणजे दातृत्वाची जी भावना आहे ना ती हळूहळू लोकांमध्ये पण यावी. हा, आणि त्याच्यासाठी ते पुढाकार नाही, त्यांनी सांगितलं आम्हाला कोणतं फंडिंग नाही आहे पण आम्ही दाते मिळवतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर पुन्हा एकदा प्रकल्पाच्या वतीने मी मनपूर्वक इनरव्हील क्लबचा आणि त्यांच्या सर्व सभासदांचा आभार व्यक्त करतो. शाळेने आपल्याला इतकी सुंदर प्रिमायसेस उपलब्ध करून दिली त्याबद्दल शाळेचंही सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. आहार, मग चौरस आहार म्हणजे काय, नेमकं काय घेतलं पाहिजे आहारामध्ये, तर मी थोडंसं शॉर्टमध्ये घेतो पण सगळे मुद्दे कव्हर करतो. 40 अन्न घटक आहेत जे आपल्याला लागतात. किती आहेत, 40, है ना. 40 अन्न घटक आपल्याला लागतात आणि हे 40 अन्न घटक सोबत काम करतात. म्हणजे आपल्याला एखाद्या दिवशी आहारातनं 37 मिळाले तर 3 अन्न घटक जे नाही मिळाले त्याचा कायम बॅकलॉग आपल्या शरीरात कायम राहतो. ते 3 अन्न घटक मिळाल्याशिवाय हे 40 अन्न घटक एकत्र काम करू शकत नाही, म्हणजे हे 37 अन्न घटक पण काम करू शकत नाही, कुठेतरी बॅकलॉग राहून जातो. तर हे 40 अन्न घटक याच्यात आपल्याला असे ठळक ठळक माहिती आहेत, है ना. उदाहरणार्थ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, है ना, विटामिन, मिनरल, कॅल्शियम, आयरन, हे आपल्याला माहिती आहेत. असे 40 आहेत. मग रोज आपल्याला रोजच्या जेवणातनं हे मिळाले पाहिजे. मग आपण अशी डायरी घेऊन बसू का की आज माझ्या जेवणामध्ये हे आहे ते आहे असं टिक करत बसू का आपण, ते आपल्याला शक्य नाही. मग
साधारण मोठ मराठी समजते ना सगळ्यांना, हा मराठी ओके है ना, हा तर साधारण काय मिळालं म्हणजे काय आपल्या आहारातनं मिळालं म्हणजे हे 40 अन्न घटक पूर्ण होतील, हा त्याच्यावर आज आपण थोडस एक 5 मिनिटं बोलूयात. तर सगळ्यात महत्वाचा घटक आहे प्रोटीन. मग प्रोटीन काय आहे त्याला मराठीत आपण प्रथिन म्हणतो. मग प्रोटीन नेमकं काय करतं तर आपल्या शरीराची बांधणी करतं. मग एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी जसं आपल्याला विटा लागतात तर प्रोटीन हे आपल्या शरीरात विटांचं काम करतं. म्हणजे विटा नसल्या तर बिल्डिंग नाही उभी राहू शकत, तर प्रोटीन नसेल तर शरीर नाही उभं राहू शकत, इतकं प्रोटीनचं महत्त्व आहे. मग कशातनं मिळतं तर सगळ्या प्रकारच्या डाळी ज्या आहेत, कडधान्य जे आहे त्याच्यातनं प्रोटीन मिळतं. मुगाची डाळ असेल, उडदाची डाळ असेल, तुरीची डाळ असेल, मसुराची डाळ असेल, चवळीची डाळ असेल, सोयाबीन असेल, याच्यातनं आपल्याला प्रोटीन मिळतं. आपण काही लोक आपल्याकडे मांसाहारी आहेत तर मांसातनं पण प्रोटीन मिळतं, अंड्यातनं प्रोटीन मिळतं. तर याच्यातनं हे प्रोटीन आपल्याला रोज लागतं. मग रोज आपल्या आहारामध्ये याच्यापैकी एक घटक असला पाहिजे. दुसरा घटक आहे कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट म्हणजे काय, ज्याच्यातनं आपल्याला ऊर्जा मिळते आणि शरीराचं पोषण होतं. मग कार्बोहायड्रेट कशातनं मिळतं तर आपण भात खातो है ना, पोळी खातो, भाकरी खातो, मग गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ह्याच्यातनं आपल्याला काय मिळतं, कार्बोहायड्रेट मिळतं. मराठीत त्याला पिष्टमय पदार्थ आपण असं म्हणतो है ना. हा एक भाग झाला. तिसरा महत्त्वाचा घटक आहे जो आपल्याला लागतो तो आहे कॅल्शियम है ना. कॅल्शियम हे एक खनिज आहे है ना, जे आपल्या हाडांची, दातांची आणि शरीराच्या एकूणच वाढीची आणि शरीरात जे वेगवेगळ्या संस्था काम करतात त्यांच्या कामकाजाच्या सुरळीतपणासाठी कॅल्शियमची गरज असते है ना. कॅल्शियम कमी झालं हार्टवर लोड येणार, कॅल्शियम कमी झालं हाडांवर लोड येणार. तर सगळ्या याचा बेस कोण आहे तर कॅल्शियम आहे, हे लक्षात ठेवायचं. मग कॅल्शियम कशातनं मिळतं तर दुधातनं मिळतं, तिळीतनं मिळतं. त्याच्यानंतर आपल्याकडे नाचणी किंवा नागलीचे पापड करतात माहिती ना, नाचणी किंवा नागली, तर ह्याच्यातनं सुद्धा आपल्याला चांगलं कॅल्शियम उपलब्ध होतं. त्याच्यानंतर राजगिरा आहे. राजगिरा आपण फक्त उपासाला वापरतो, राजगिरा आपल्या आहारात रोज असला पाहिजे है ना. पचायला हलका आणि अत्यंत पौष्टिक, मग असा हा राजगिरा आहे. त्याच्यानंतर चुना असतो ना, खायचा चुना. आपल्या भातात जर रोज गव्हाच्या दाण्या एवढा चुना आपण टाकला तर आपल्याला जेवढं कॅल्शियम पाहिजे आहे तेवढं कॅल्शियम त्याच्यातनं मिळून जातं. पूर्वीचे लोक पान खायचे त्याच्यामुळे त्यांना वेगळ्या कॅल्शियमची गरज पडत नव्हती है ना. मग कॅल्शियम जर नसेल तर आपली हाडं मजबूत राहणार नाही, आपल्या शरीराची योग्य वाढ होणार नाही. म्हणून हे कॅल्शियम आपल्या आहारात रोज असलं पाहिजे. मग कॅल्शियमसाठी काय असलं पाहिजे आपल्या आहारात, नागली असली पाहिजे, राजगिरा असला पाहिजे. ठीक आहे, तर ह्या 2-3 गोष्टी आणि दूध आणि दुधाचे पदार्थ याच्यातनं आपल्याला कॅल्शियम मिळतं. तिसरा चौथा महत्त्वाचा घटक आहे आयरन किंवा लोह. मग लोह कशातनं मिळतं तर गुळातून लोहाचा चांगला स्रोत आपल्याला मिळतो. आपण हल्ली काय खातोय सगळेजण, साखर खातोय है ना. साखर हा आपल्या आहारातला सगळ्यात घातक पदार्थ आहे. काय म्हटलं मी, साखर आपल्या आहारातला सगळ्यात घातक पदार्थ आहे. काय करते साखर, साखर जेव्हा आपल्या शरीरात पचते किंवा तिचं जेव्हा पचन होतं तेव्हा आपल्या शरीरातलं कॅल्शियम ती साखर खाऊन टाकते. काय करते, कॅल्शियम खाऊन टाकते. तुम्ही लहान मुलांना जर बघितलं जे सगळे गोळ्या चॉकलेट खातात है ना, त्यांचे दात आहे ना असे काळे होतात आणि बारीक बारीक होत जातात. बघितले सगळ्यांनी, बघितलं असेल लहान मुलांचे दात असे बारीक बारीक होत जातात. काय होतं नेमकं, दात संपून जातात, दात खराब नाही होत, दात संपून जातात डायरेक्ट है ना. कशामुळे संपून जातात, दाताचा मूळ घटक आहे कॅल्शियम आणि हा कॅल्शियम जर नसेल तर दात वाढू शकत नाही. मग कॅल्शियम का त्यांचं कमी झालं तर ते खात असलेले गोळे आणि चॉकलेट आणि त्या गोळ्या चॉकलेटमधली जी साखर आहे ती साखर पचवण्यासाठी त्यांच्या शरीरातलं कॅल्शियम खाल्लं जातं आणि कॅल्शियम कमी झाल्यामुळे त्यांचे दात संपून जातात. मग कॅल्शियम कमी झाल्यामुळे त्यांची वाढ पण खुंटते. आपण म्हणतो ना ते बुटके राहून जातात, मुलं असे वाटत नाही, पाचवीतला मुलगा पाचवीतला वाटत नाही, दहावीतला तर त्याहून वाटत नाही है की नाही. तर शरीरातलं कॅल्शियम कमी झाल्यामुळे मग हे गोळ्या चॉकलेट आणि सर्वात प्रथम बंद करायची असेल तर ती साखर. मग गुळातनं आपल्याला लोह मिळतं. त्याच्यानंतर आळीव नावाचा एक पदार्थ ग्रामीण भागामध्ये, इकडे ते चमसूर म्हणतात हिंदीमध्ये त्याला किंवा उर्दूमध्ये, किंवा आपल्याकडे आळीव किंवा आळीव म्हणतात, त्याच्यातनं आपल्याला लोह जास्त मिळतं. त्याच्यानंतर आपण घरात जे स्वयंपाकाला भांडी वापरतो, तर पूर्वी लोखंडाचा तवा असायचा, लोखंडाचं उलथणं असायचं, लोखंडाचे भांडे असायचे.
त्याच्यात आपण स्वयंपाक करायचो, त्याच्यातनं पण लोह मिळायचं. आता आपण ते नॉनस्टिक आणि जर्मन वगैरे हे सगळे जे वापरतोय ते आपण बंद करून परत एकदा आपल्या जुन्या पद्धतीवर आपल्याला येणं गरजेचं आहे, जेणेकरून लोहाचं प्रमाण आपल्या शरीरातलं वाढेल. तर हे महत्वाचे चार घटक आहेत. त्याच्यानंतर दुसरे अत्यंत महत्वाचे घटक आहेत जे कमी प्रमाणात लागतात पण अत्यंत आवश्यक असतात, ते म्हणजे व्हिटॅमिन्स किंवा जीवनसत्व. मग ते कोणते कोणते आहेत? तर ए बी सी डी ई आणि के, है ना, हे सगळे जीवनसत्व आपल्याला रोज लागतात. मग अ जीवनसत्व कशातनं मिळतं? तर सगळ्या पिवळ्या केशरी नारंगी रंगाच्या ज्या काही भाज्या फळभाज्या आहेत, है ना, त्याच्यातनं आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं. काय काम करते व्हिटॅमिन ए? आपल्या डोळ्यांचं आरोग्य, त्वचेचं आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम व्हिटॅमिन ए करतं. मग ही रोगप्रतिकार शक्ती जर वाढली तर आपण आजारी पडणार नाही. आणि आपला जो श्वसन संस्था आहे त्याचं आरोग्य जर चांगलं राहायचं असेल तर व्हिटॅमिन ए आपल्याला रोज आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्याचं असेल तर व्हिटॅमिन ए रोज आवश्यक आहे. मग कशातनं आपल्याला रोज व्हिटॅमिन ए चांगलं मिळू शकतं? तर लाल भोपळ्याची भाजी. जास्त व्हिटॅमिन ए मिळतं, सहज मिळतं आणि स्वस्त मिळतं, है ना. आपल्याकडे डांगर म्हणतो, काळ्या पाठीचा डांगर येतं आपल्याकडे, तसं लाल पाठीचं पण डांगर असतं, हा, त्याला लाल भोपळा इतर ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर आहे पपई. मग लाल भोपळ्याची भाजी आपल्या आहारात रोज असली पाहिजे. मग एकच भाजी खाऊन आपण कंटाळून जाऊ, मग काय केलं पाहिजे? मग कधी त्याची भाजी बनवा, कधी सूप बनवा, कधी पराठे बनवा, कधी हलवा बनवा, किंवा कधी आपल्या भाकरीच्या पिठात किंवा खिचडीमध्ये त्याचे तुकडे आपण म्हणजे भाजी टाकून खाऊ शकतो. तर अशी ती रोज आपल्या आहारात असली पाहिजे. मग पपईतनं आपल्याला व्हिटॅमिन ए चांगलं मिळू शकतं. त्याच्यानंतर इतर जी फळं आहेत पिवळ्या रंगाची, म्हणजे आंबा आहे, त्याच्यातनं आपल्याला व्हिटॅमिन ए मिळू शकतो. नंतर आहे व्हिटॅमिन बी. हे व्हिटॅमिन बी एकटं नाही आहे, याचे 10-12 भावंड आहेत, याचे 10-12 भाऊ बहिणी आहेत. B1 आहे, B2 आहे, B3 आहे, B6 आहे, B12 आहे, है ना, B17 आहे. मग या सगळ्यांना एकत्रित म्हटलं जातं बी कॉम्प्लेक्स. काय म्हटलं जातं? बी कॉम्प्लेक्स. आपल्याला छाले आले तोंडाला किंवा आपण आजारात न उठलो की शरीरात उष्णता वाढते, मग डॉक्टर आपल्याला बी कॉम्प्लेक्सची एक गोळी देतात, है ना. त्याला कॉम्प्लेक्स काय म्हणतात? तर त्याच्यात 1-12 त्याचे भावंड आहेत म्हणून. मग हे कशातनं मिळतं? तर दूध आणि दुधाचे जेवढे पदार्थ आहेत त्याच्यातनं आपल्याला बी कॉम्प्लेक्स मिळतं. मांसाहारी पदार्थातनं आपल्याला बी कॉम्प्लेक्स मिळतं. तर हे आपल्या आहारात रोज असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी कशातनं मिळेल? तर लिंबू, आंबट चवीचे पदार्थ, आवळा, याच्यातनं आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं. का आवश्यक आहे व्हिटॅमिन सी? तर आपली रोगप्रतिकार क्षमता टिकवून ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे, एक. दुसरं, का आवश्यक आहे व्हिटॅमिन सी? तर आपण आहारामध्ये जे लोह घेतो ते लोहाचं शोषण होण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. आपल्या आहारामध्ये जो लोह असेल, लोह जर व्हिटॅमिन सी जर नसेल तर आपल्या आहारात लोहाचं शोषण होऊ शकत नाही. म्हणून आपल्या जेवणात लिंबाची एक फोड रोज असली पाहिजे, है ना. नंतर मग जेव्हा आवळ्याचा सीझन येईल तेव्हा रोज एक आवळा खायचा प्रयत्न करा. जेव्हा सीझन जायला लागेल तेव्हा थोडेसे आवळे खरेदी करून पूर्वी आवळा कंठी करायचे, आवळा सुपारी करायचे, आवळ्याचं लोणचं करायचे. या पद्धतीने आपल्या आहारात ही रोज आलं पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. ते जर नसेल तर आपली रोगप्रतिकार क्षमता टिकून राहणार नाही आणि आपल्याला लोहाचं शोषण होणार नाही आपल्या शरीरामध्ये. तर हे झालं व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन डी साठी काय केलं पाहिजे? परमेश्वराने व्हिटॅमिन डीचा एक फुकट आणि सगळ्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल असा स्रोत उपलब्ध करून दिला आहे, तो म्हणजे सूर्य. सूर्याच्या प्रकाशामध्ये सकाळचे 1/2 तास आणि संध्याकाळचे 1/2 तास आपण बसलंच पाहिजे. असं म्हणतात की मिट्टी, पाणी, धूप, हवा सब रोगों की एक दवा. काय म्हटलं मी? मिट्टी, पाणी, धूप, हवा सब रोगों की एक दवा. मिट्टी या जमिनीशी आपला संपर्क तुटलाय म्हणून रोग वाढले, है की नाही. मग आपण चालताना कधी कधी आपण असं असतं किंवा घरात फरशी असते आणि बाहेर जाताना आपण बुटं घालतो, हे घालतो, तर किमान 10 मिनिटं तरी मातीशी आपला संपर्क आला पाहिजे म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट आहे पाणी. पाणी कसं पिलं पाहिजे? जेवण करायच्या 1 तास आधी आणि 1 तास नंतरच पाणी पिलं पाहिजे. जेवताना आपण 1/2 ग्लास पाणी सोबत घेऊन बसू शकतो, 1 ग्लास पाणी सोबत घेऊन बसू शकतो, घोटघोट पाणी आपण पिऊ शकतो. जेवण केल्या केल्या एकदम जर पाणी पिलं, बऱ्याच लोकांना सवय असते, तांब्यावर पाणी घेऊन बसतात आणि पूर्ण जेवण करताना तेवढं पाणी पिऊन टाकतात,
जेवण करताना एकदम पाणी जर पिलं तर आपलं अन्न पचत नाही, आपलं अन्न सडतं पोटामध्ये. काय होतं? अन्न पचत नाही, अन्न सडतं. म्हणून काय लक्षात ठेवायचं? पाण्याचा नियम, जेवायच्या एक तास आधी आणि एक तास नंतर पाणी प्यायचं. हा, म्हणजे एक तासाच्या आधी पाणी प्यायचं नाही आणि जेवण झाल्यानंतर पाणी एक तासाने प्यायचं. हा, थोडं थोडं गोटगोट पाणी आपण घेऊ शकतो जेवणाच्या सोबत, बरोबर आहे? हा पाण्याचा नियम लक्षात ठेवायचा. जेवण आणि पाण्याचा दुसरा महत्वाचा नियम आहे, पाणी आणि जेवण कधी उभं राहून करायचं नाही. आपल्याकडे बुफे सिस्टीम आहे, है ना? ही सिस्टीम आपल्या पोटासाठी चांगली नाही. मस्तपैकी मांडी घालून बसायचं आणि जेवण करायचं. पाणी प्यायचं असेल खुर्चीत बसा, खाली जमिनीवर बसा, पण बसूनच पाणी आणि जेवण ग्रहण करा. तर हा झाला व्हिटॅमिन डीच्या संदर्भातला महत्त्वाचा विषय. मग मी काय म्हटलं, मिट्टी, पाणी, धूप. धूपचं मी तुम्हाला सांगितलं, सकाळचा कोवळ्या उन्हात अर्धा तास, मग ते 7 ते 7:30 असेल, 8 ते 8:30 असेल, किंवा संध्याकाळचं 4:30 ते 5:00 दरम्यानचं जे ऊन असेल त्याच्या त्या उन्हात आपण अर्धा तास बसलं पाहिजे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होईल. आजकाल जर तुम्ही डॉक्टरांकडे गेले तर बऱ्याच ठिकाणी तुमच्या लक्षात असं येईल की व्हिटॅमिन डीची कमी झाल्यामुळे डॉक्टर आठवड्यातून एक गोळी रोज खायला देतात. हं, अशी एक गोळी घ्या असं. पण आपल्याला जर ते फुकट मिळतं आहे वरून, तर आपण ते या पद्धतीने मिळवू शकतो, है ना? नंतर हवा, मिट्टी, पाणी, धूप, हवा, सब रोगों की एक दवा. मग हवा, मग या मोकळ्या हवेमध्ये आपण असलं पाहिजे सकाळी, मग अर्धा तास असेल, 20 मिनटं असेल, मोकळी हवा आपल्या शरीराला मिळाली पाहिजे. रोज आपण प्राणायामसुद्धा केला पाहिजे, है ना, त्याच्यासाठी. मग हे जे व्हिटॅमिन डी आहे ते केव्हा काम करेल? जेव्हा बाकीच्या गोष्टी तुमच्या शरीरात असतील तेव्हा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक साथ मिळवायच्या आहेत. त्याच्यानंतर कुठलं व्हिटॅमिन सांगितलं मी? ई आणि के. हे व्हिटॅमिन्स कशातनं मिळतात? तर सगळ्या मोड आलेल्या धान्यातून मिळतात, कडधान्यातून किंवा धान्यातून. म्हणून आठवड्याला किमान 2 ते 3 दिवस आपल्या जेवणामध्ये मोड आलेली उसळ असली पाहिजे, है ना, एखादी भाजी असली पाहिजे, है ना. त्याच्यानंतर आपण जे काय अन्न खातो आहोत ते पचण्यासाठी काही चुकीचे पदार्थ आपल्याला नुकसान करतात. मग ते कोणते कोणते जे आपण बंद केले पाहिजे? तर त्याच्यात सगळ्यात पहिलं नाव आहे चुकीच्या पदार्थाचं, ते म्हणजे चहा, है ना. मग चहा काय करतो? आपली भूक मारतो, आपल्या शरीरात अन्न पचायला अडथळा निर्माण करतो, चहातली साखर आपल्या शरीरातलं कॅल्शियम खाऊन टाकते, है की नाही. मग चहा बंद करायचं म्हटलं की आपल्याला थोडंसं अवघडल्यासारखं होतं की बा आम्हाला तर चहा लागतोच. मग आपलं काय करायचं? चहाचं थोडंसं स्वरूप बदलायचं. काय करायचं? स्वरूप बदलायचं. इंग्रज लोक चहा कसा पित होते माहिती आहे तुम्हाला? हां, चहाची पत्ती फक्त उकळून एका भांड्यात भरून ठेवायचे आणि जेव्हा त्यांना वाटलं की मला चहा प्यायचा आहे तेव्हा फक्त तेवढं ते पत्ती उकळलेलं पाणीच ते फक्त घोट घोट प्यायचे. हा त्यांचा चहा होता. भारतीयांनी काय केलं? त्याच्यामध्ये साखर घातली, दूध घातलं आणि चहाचा सगळा सत्यनाथ झाला असं म्हटलं तरी हरकत नाही. मग आपण चहा कसा प्यायचा? तर गुळाचा चहा प्यायचा, दूध न टाकता. मग चहामध्ये म्हणजे पाणी उकळायला ठेवल्यानंतर गुळाचं, जसं आपण साखर 2 चमचे टाकतो त्याच्याऐवजी गुळ 2 चमचे घालायचा आणि नंतर मग ते थोडंसं उकळलं, थंड होत आलं की त्याच्यात अर्धी लिंबाची किंवा पाव लिंबाची फोड जर पिळली तर हा उत्कृष्ट लेमन टी तयार होतो. याच्यातनं आपल्या शरीरात लोह पण वाढतं, याच्यात आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी वाढतं. आणि जर तुम्ही हा प्रयोग करून पाहिला तर साधारण 3 महिने जर हा चहा आपण घेऊन पाहिला तर आपल्या शरीरातल्या हिमोग्लोबिनची 1 ग्रॅमने वाढ होते. इतका हा चहा आपल्यासाठी उपयुक्त आहे. मग हा चहामध्ये एक बदल करा. दुसरा महत्त्वाचा बदल करायचा आहे बेकरी आणि बेकरीचे पदार्थ. बेकरीचे पदार्थ आपल्या शरीराची पचन संस्था बिघडवून टाकतात. बेकरीचे पदार्थ कशाने बनलेले असतात? मैद्याने बनलेले असतात. मैदा पोटात गेला, त्याला पाणी लागलं की तो फुलतो आणि पोटात चिटकून बसतो. हां, आज आपल्या सगळ्यांचा सकाळचा नाश्ता कोणता असेल पहिला? तर तो असतो चहा खारी, चहा बिस्किट, चहा पाव, चहा टोस्ट, चहा बटर, बरोबर आहे, है ना. मग सकाळी जेव्हा आपण हा नाश्ता करतो तेव्हा हा मैदा आपल्या पोटाला चिटकून बसतो, पोट भरल्याची भावना होते आणि योग्य वेळी आपल्याला भूक लागत नाही. आणि मुलांमध्ये हे प्रमाण जास्त होतं कारण मुलांचं पोटच मुळात छोटं असतं. मग आयांचं काय हे असतं, तक्रार असते, हा खातच नाही. हा खातच सकाळी त्याने ती खारी खाल्लेली असते ना पोटभर, त्याच्यामुळे मग त्याला भूक लागत नाही. दुसरा महत्त्वाचा सिद्धांत लक्षात ठेवायचा, अन्न जितकं शिळं तितकं पचायला जड.
आणि तितकं ते जास्त पचायला वेळ घेतं. हां, अन्न जितकं शिळं तितकं पचायला जड आणि तितकं पचायला जास्त वेळ घेतं. मग बेकरीचे पदार्थ कधी बनतात? बरेच दिवस आधी बनतात ना, 2 दिवस 4 दिवस, काही काही 15-15 दिवसाचे पदार्थ असतात. जर तुम्ही त्याच्यावरची मॅन्युफॅक्चरिंग डेट पाहिली तर लक्षात येईल तुमच्या. मग ते टिकवण्यासाठी त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी. तर मग बेकरीचे पदार्थ हे शिळे असतात आणि म्हणून ते पचायला जड होतात, म्हणून योग्य वेळी भूक लागत नाही आणि म्हणून आपल्याला जे पोषणयुक्त पदार्थ येते घेता येत नाही. म्हणून पहिले बंद करायचे असतील हे पदार्थ तर आपल्याला बेकरीचे पदार्थ बंद करायचे. मग त्याच्यात बिस्किट आलं, त्याच्यात पाव आला, टोस्ट आला, खारी आली, बटर आले, नान आलं, सगळ्याच पदार्थ हे आपल्याला बंद करावे लागतात बेकरीचे पदार्थ. आणि तिसरे जे मुलांचं आरोग्य खराब करणारे सगळ्यात खतरनाक पदार्थ आहेत, तर ते म्हणजे चिप्स, वेफर्स, व्हील्स, टेडेमेडे, बिंगो, चटका पटका, अजून काय म्हणतात त्याला, मारुती, अजून हा मला पाठ झाले होते ते एकदम. हा असे बरेच आहेत ते, है ना, मॅड अँगल्स, हा असे बरेच आहेत. मग हे पदार्थ कसले असतात? तर हे पदार्थ तळताना पामतेल वापरलं जातं. तुम्ही जर त्याच्यावर वाचलं तर त्याच्यावर लिहिलेलं असतं इडिबल व्हेजिटेबल ऑइल, है ना. कंपन्या खूप हुशार असतात, ते पाम ऑइल कधीच लिहित नाही. ते म्हणतात इडिबल व्हेजिटेबल ऑइल. एकच इडिबल व्हेजिटेबल ऑइल आहे ते म्हणजे पाम ऑइल. भारत हा पाम ऑइलचा सगळ्यात मोठा आयातक देश आहे. इंडोनेशिया हा सगळ्यात मोठा निर्यातक देश आहे. मोठ्या प्रमाणात पाम ऑइल आपल्याकडे येतं कारण आपल्याकडे ह्या सगळ्या जितक्या कंपन्या आहेत, मग चॉकलेट बनवणाऱ्या असू द्या, कॅडबरी असू द्या, ह्या वेफर्सच्या कंपन्या असू द्या, इवन रामदेव बाबांचे बिस्किट असू द्या, किंवा अजून कोणते, तळलेला बाहेर मिळणारा पॅकमध्ये मिळणारा कोणताही तळलेला पदार्थ हा पाम ऑइलमध्येच तळला जातो. कारण पाम ऑइल हे अत्यंत स्वस्त आहे म्हणून 5 रुपयाचं आपल्याला पाकिट त्यांना द्यायला परवडतं. तर हे पाम ऑइल जे आहे हे आपल्या हृदयासाठी सगळ्यात घातक आहे. भारतामध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढण्याचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढण्याचं जे कारण आहे त्याच्यात महत्त्वाचं कारण हे पण आहे की पाम ऑइलचं कन्झम्पशन. म्हणून हे जर कमी करायचं असेल आपल्याला तर पहिले आपल्याला हे सगळे चिप्स, वेपर्स, व्हील्स हे बंद करावे लागतील आपल्याला. त्याचा दुसरा धोका आहे त्याच्यात वापरलं जाणारं मीठ. हे पदार्थ खराब होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात त्याच्यात मीठ घातलं जातं, आपल्या हृदयाचं आरोग्य बिघडून जातं. म्हणून हे पदार्थ आपल्याला बंद करावे लागतील. मग आयांचं काय रडणं असतं की हा दुसरं काही खात नाही, हे तरी खातो तर खाऊ द्यावं, है ना. पण लक्षात घ्या ह्या वस्तू तो खातो म्हणून तो दुसरं काही खात नाही. कारण ती जी मीठ असते ना, मीठ ते जिभेला त्याची चव लागून जाते, मग त्याला आपलं भाजीपोळी गोड लागत नाही. म्हणून पहिले आपल्याला हे बंद करायचं. मग कसं बंद करायचं? तर आपल्याला दुकानदारांना पण सांगावं लागेल, आपल्या सगळ्यांना सांगावं लागेल, आयांना उभं राहावं लागेल, वडिलांना उभं राहावं लागेल की ज्या दुकानामध्ये चिप्स मिळतात त्याच दुकानात चिक्की पण मिळते. मिळते की नाही, है ना. मग ती शेंगदाण्याची असेल, राजगिऱ्याची असेल, तिळीची असेल, मग आपण जर चिक्की मागितली तर दुकानदार चिक्की ठेवेल, है ना. आपण जर व्हील्स मागितले नाही, चिप्स मागितले नाही, तर दुकानदार ते मागवणार नाही, तो विकणार नाही. काय काय विकलं जातं? ज्याची डिमांड असते ती. आपल्याला डिमांड वाढवावी लागेल, है ना. मग पोषक गोष्टींची डिमांड वाढवली तर हळूहळू आपलं पोषण पण चांगलं होईल. तर मग ह्या पोषणाच्या संदर्भातल्या 4-5 गोष्टी आहेत, त्या आपण सगळ्यांनी पाळल्या पाहिजेत. आपल्या जेवणात ह्या गोष्टी असल्या पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची गोष्ट जर आपल्याला कोणती करायची असेल तर व्यायाम. सगळ्यांनी, अगदी इथे बसलेल्या महिला पुरुष सगळ्यांनी, जर 2 वेळचं जेवण ते करत असतील, त्यांना ते आवश्यक वाटत असेल, तर 1 वेळचा व्यायाम त्यांनी त्यांच्या जीवनशैलीत समाविष्ट केलाच पाहिजे. असा नियम बनवा की ज्या दिवशी मी व्यायाम करणार नाही त्या दिवशी मी 1 वेळचं जेवण करणार नाही, तेव्हा आपल्या आयुष्याचा तो भाग होईल. कारण आपल्याला जे शरीर दिलेलं आहे देवाने, ते 100 वर्ष बिनबोबाट चालण्यासाठी दिलेलं आहे. किती? 100 वर्ष बिनबोबाट, न कुरकुरता, दात, नाक, कान, डोळे, हात, हाडं सगळे शाबूत राहिले पाहिजे 100 वर्षापर्यंत. असं डिझाईन आपलं आहे, है ना, परमेश्वराने बनवून दिलेलं आहे. न मागता दिलेलं आहे, फुकट दिलेलं आहे. आपण मागायला गेलो होतो का, मला माणसाचा जन्म द्या म्हणून आपण पैसे भरले का? नाही. मग
आपण ते सांभाळलं पाहिजे, त्याच्यासाठी रोज आपण व्यायाम केला पाहिजे. मग व्यायाम केला पाहिजे म्हणजे जिम लावायचा का? नाही, फिरायला जा, रोज 10,000 पावलं चाला. मग कसे मोजायचे 10,000 पावलं? काही मोजायची गरज नाही, घड्याळ लावा, 40 मिनिटं चाला. साधारण 7-8 हजार पावलं आपण 40 मिनिटात चालतो. या पद्धतीने हळूहळू आपली कॅपॅसिटी वाढत जाते. मग सूर्यनमस्कार करू शकतो आपण, योगासनं करू शकतो. आजकाल मोबाईल, यूट्यूब ह्या सगळ्या गोष्टींवर हे सगळं आहे. तर मग ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जेवणाच्या संदर्भातली, आपण जेवण करताना कसं जेवतो ते आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. प्रत्येक घास 30 वेळा चावणं गरजेचं आहे किमान. जी व्यक्ती प्रत्येक घास 30 वेळा चावून खातो त्याला आयुष्यात कधीही शुगरची आणि हार्टची बिमारी होत नाही. मी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. काय म्हटलं मी? 30 वेळा चावून खाल्ला पाहिजे, तरच अन्नाचं योग्य पचन होतं. योग्य वेळी कुठे थांबायचं हे पोटाला कळतं, है ना? तर जेवणाच्या बाबतीत ही गोष्ट. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गोष्ट म्हणजे जेवण कसं करायचं? TV आणि मोबाईल बंद करून. नाहीतर TV चालू आहे, मोबाईल चालू आहे, आणि आपलं जेवण पण चालू आहे. आपल्याला असं अन्न लाभत नाही, पचत नाही. म्हणून ही गोष्ट आपल्याला पाळायची आहे की जेवण आणि जेवण करताना मोबाईल आणि TV न बघता जेवण करायचं आहे. याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे, पण आता आपल्याला वेळ आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता, है ना, मी आता इथे थांबतो. एक मिनिट.